ते संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना भाजपावरही टीका केलेली आहे. भाजपमध्ये भ्रष्ट लोकांची टोळी असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे. तर भाजप नेत्यांची 60 ते 70 प्रकरणं माझ्याकडे आहेत असा दावाही संजय राऊत यांनी केलेला आहे. कारवाई केवळ विरोधकांवर होतीये असंही संजय राऊत म्हणाले. तर भीमा पाटस कारखान्याच्या विरोधात न्यायालयात जाणार असल्याची माहिती संजय राऊतांनी दिली आहे. त्याचबरोबर ईडी आणि सीबीआयने कारवाई केली नाही तर न्यायालयात जाणार असंही संजय राऊत म्हणाले. शंभर सेल कंपन्यांमध्ये काही हजार कोटीचे व्यवहार झालेले आहेत हे स्वतः भारतीय जनता पक्षाच्या नेत्याने समोर आणलेलं आहे. श्रीमान किरीट सोमय्या यांनी राज्यपालाकडे गेलेले आहेत, कोर्टात जात होते. आज जे आमदार गेले आहेत आमच्याकडून त्यांच्यावरच्या आरोपांचं काय झालं ते राहिलं बाजूला. पण भारतीय जनता पक्षामध्ये आता अशा प्रकारच्या भ्रष्ट लोकांचं एक टोळी निर्माण होते.